घुबड क्वचित कवतरी पाहायला मिळणारा पक्षी आणि जेव्हा तो आपल्याला दिसतो तेव्हा तो कुठेतरी एखाद्या झाडावर शांतपणे बसलेला असतो. कारण असं म्हणतात की दिवसा घुबडाला दिसत नाही, त्यामुळे मग तो काही कृती न करता शांतपणे झाडावर बसून दिवस संपायची वाट पाहत असतो. पण इथं मनात येणारा प्रश्न हा की एवढ्या खुंकारात दिसणाऱ्या घुबडाला बरेच दिवसा दिसत का नाही, चला पाहू नक्की काय कारण आहे. खरं तर घुबडाचे जे डोळे असतात ते त्याच्या एकूण वजनाच्या 5% असतात, म्हणजे घुबडाचे डोळे हे खूप मोठे असतात, त्यांचे डोळे हे आपल्यापेक्षाही मोठे असतात आणि डोळ्यांच्या ह्याच मोठ्या आकारामुळे त्यांना भर दिवसा दिसत नाही. कारण मोठे डोळे असल्यामुळे रात्रीच्या वेळी लहानातला लहान प्रकाशही अगदी स्पष्टपणे त्यांच्या डोळ्यांच्या पडद्यावर पडतो, ज्यामुळे मग समोरची वस्तू त्यांना स्पष्टपणे दिसते आणि त्यामुळे मग रात्रीच्या वेळी ते खूप चपळाईने शिकार करतात. पण दिवसा मात्र त्याच मोठ्या डोळ्यांवर चौबाजूंनी प्रकाश पडतो आणि तोच प्रकाश गरजेपेक्षाही जास्त त्यांच्या डोळ्यांच्या पडद्यावर पडतो, ज्यामुळे मग त्यांना दिसायला त्रास होतो. आता असं नाही की त्यांना काहीच दिसत नाही, दिसतं पण ते खूप अस्पष्ट आणि अंधुक, आणि याच कारणामुळे भर दिवसा घुबडांना इतर वस्तू पाहण्यासाठी खूप अडचणीत असते. बाकी तुम्ही कधी घुबड पाहिले का ते खाली कमेंट करून सांगा.